शिवसेना काँग्रेस एनसीपी आप या आघाडीच्या पक्षांकडून आपला कार्यकर्त्यांचा मेळावा तो निर्धार मेळावा म्हणून इथे आयोजित केलेला आहे आणि चिपळूण तालुक्यातीलच हा मेळावा होता आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येक बूथनिहाय चारही पक्षाचे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि सर्वांनीच एक जबरदस्त उत्साहामध्ये या निवडणुकीचं काम करून आघाडीचा खासदार निवडून आणायचा हा निर्धार आजच्या या मेळाव्यामध्ये केलेला आहे. बारा तारीख पर्यंत जाहीर झाला तरी बस साहेब. फार मी त्यांची चिंता करत नाही आणि विचारही करत नाही. कोणी या 2.5 लाखांनी आपटायचं एवढं ग्रहित करून या. बघा आता भारतीय जनता पक्षाने ह्यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरेंची बेईमानी करून गद्दार गेलेले आहेत या गद्दारांना भाजप कधीही वरती येऊ देणार नाही. कारण जी गद्दारी उद्धवजींबरोबर झाली तीच गद्दारी भाजप बरोबर पण होईल हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे गद्दारांना जागा कळलेली आहे. अजिबात नाही. या गद्दारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे दरवाजे नाहीत. कोकणचा विकास तर आहेच पण त्याचबरोबर देशाचं संविधान देशाची लोकशाही आणि त्या लोकशाहीने निर्माण केलेली यंत्रणा आणि हे संपूर्ण देशवासीय यांच्या जीवनाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न हे आमचे आहेतच. पण दुर्दैवाने आज देश हुकुमशाहीकडे जो वाटचाल करतोय भाजपाच्या माध्यमातून ते देशाला वाचवणं हा सर्वात मोठा मुद्दा आहे. या कोकण किनारपट्टीवरच्या 4 जिल्ह्यातले पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातले 1635 गाव त्यापैकी त्या गावातील 6,42,000 हेक्टर एवढी जमीन सिडकोच्या अखत्यारीमध्ये घ्यायची हा GR 4 मार्च 2024 महाराष्ट्र शासनाने मंजूर केला. आणि एकदा का सिडकोने घेतली की त्या जागेवर सिडको स्वतःचे DC रूल लावणार स्वतःचं रिझर्वेशन टाकायचा अधिकार सिडकोला मिळणार घर बांधणीला परवानगी देण्याचा अधिकार सिडकोकडे असणार आणि त्यामुळे सिडकोचं आक्रमण हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून कोकणावर येऊ घातलेलं आहे. आम्ही त्याला विरोध केलेला आहे. कदाचित किरण सामंत हेच आव्हान राहिलं असतं. नारायण राणेंना आम्ही आव्हान समजत नाही पण विरोधी उमेदवार आहे त्याला पाडायचं याच्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे. आणि सुदैवाने नारायण राणेंना सुदैवाने विनायक राऊतला विजयाची तिसरी वेळची हॅट्रिक करायची संधी मिळणार आणि दुर्दैवाने नारायण राणेंना 3 वेळाला पराजयाची हॅट्रिक करावी लागेल. निलेश राणेला हार्मोनियमचं महत्व कळणार नाही त्याला कळणार महत्व राडेबाज विकृतीचं. धन्यवाद.